नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी मतदारसंघात विकास कामे कशी करायची याचा आदर्श घालून दिलाय। छोट्या गावातही कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणारे आमदार हे देशातील एकमेव आमदार असतील। टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचा पाठपुरावा करणारे अनिल भाऊ आम्ही स्वतः अनुभवलेत। माझ्याकडे काम घेऊन येताना अनिल भाऊ हक्काने येत होते। त्याच हक्काने शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राला मंजुरीचा विषय मांडला होता। उपकेंद्रासाठी खरा पाठपुरावा अनिल भाऊंनीच केलाय। या निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार येणार असून पहिल्याच बैठकीत सुहास बाबर यांच्या मागण्या पूर्ण करू। सुहास बाबर यांना सर्व पक्षाचा पाठिंबा असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे। सुहास बाबर यांना आमदार करणे हीच स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले। खानापूर येथे महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचार सभेत मंत्री उदय सामंत बोलत होते। उमेदवार सुहास बाबर विट्याचे विलासबापू कदम, सुहास शिंदे, कमलताई शिंदे, नगराध्यक्ष सुमन पाटील, सीमाताई माने, विनोद गुळवणी, शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चांडाले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुहास पाटील, अमोल बाबर, राजाराम शिंदे, सुशांत देवकर, फिरोज शेख, गटनेत्या मेघना हिंगमिरे, बोरगावचे नाना आदी मान्यवर उपस्थित होते। उदय सामंत म्हणाले, स्वर्गीय अनिल भाऊंनी आमच्यासारख्या मंत्र्यांना सुद्धा कामाची पद्धत दाखवून दिली होती। नागपूरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंबूच्या 6व्या टप्प्याच्या मंजुरीसाठी अनिल भाऊ कॅबिनेट बाहेर बसून होते। असा ताकदवार नेता आपल्यात राहिला नाही याचे दुःख वाटते। अनिल भाऊ हयात नसताना जी लोक भाऊंवर टीका करतात त्यांना वेळ आणि नियतीच उत्तर देईल। तासगाव तालुक्यातील उपकेंद्र खानापूर येथे आणण्यासाठी फक्त अनिल भाऊ बाबर यांनीच प्रयत्न केले। सुहास बाबर यांनी खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, मिनी MIDC, राज्यात गलाई व्यावसायिकाचा सूक्ष्म व लघु उद्योगमध्ये समावेश करण्यासाठी 3 महिन्यांच्या आत पाठपुरावा करून मंजूर करू। सुहास बाबर यांना मोठ्या मताधिकारांनी विजयी करा। त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून आम्ही ताकद देऊ अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली। सुहास बाबर पुढे म्हणाले, आम्ही गेल्या 5 वर्षात छोट्या छोट्या गावातही कोट्यावधी रुपये निधी दिलाय। पाण्याबरोबरच वेगवेगळी विकास कामे केलीत। नुसत्या खानापूर नगर पंचायतला जवळपास 70 ते 80 कोटी रुपये निधी मिळालाय। विरोधकांनी एका स्टेजवर येऊन सांगावे की त्यांनी कोणत्या गावात किती निधी आणला। दुसऱ्यांनी केलेल्या कामावर श्रेय सांगण्याची विरोधकांची जुनी पद्धत आहे। खानापूर येथे उपकेंद्र मंजुरीचे काम तर विरोधकांनी केले नाही, मात्र कांगावा जास्त केला। यावेळी सुहास शिंदे म्हणाले, 3 महिन्यात 4 पक्ष बदलणारे लोकांना प्रामाणिक राहण्याचा सल्ला देत आहेत। नगरपंचायत स्थापनेपासून खानापूर शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळालाय। 5 वर्ष जनतेत न मिसळणारी निवडणूक आल्यावर हे करतो ते करतो सांगत आहेत। हे संस्थेतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे लावतात। यांच्याकडे कोणतेही विजन नसल्याने आता टीका करण्याचा एकमेव उद्योग विरोधकांनी चालवला असल्याची टीका सुहास शिंदे यांनी केली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।